आणि पोलिसांनी ठरवलंय की अशा प्रकारे कोणालाही दारू पिऊन आणि बिना नंबरची गाडी चालवत कोणाला मारण्याचा अधिकार नाहीये. कायद्याच्या अंतर्गत आपला मुलगा अज्ञान आहे हे माहिती असून त्याला गाडी देणं हा एक गुन्हा आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरही त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांच्यावरही कारवाई केलेली आहे. अशा प्रकारे दोन लोकांचा अपघातात मृत्यू होऊन लिनियंटली सोडून देणं हे काही सहन करलं जाणार नाही. त्यानुसार त्याच्यावर उचित कारवाई आहे चाललेली आहे. त्याच्यात न्याय हा निश्चितपणे मिळेल. त्यामध्ये जी एक अतिशय गंभीर घटना घडली त्या घटनेच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की एका अगदी संघर्षित मुलाने गाडी चालवत असताना त्या ठिकाणी ऍक्सिडेंट केला आणि दोन लोकांचा एक तरुण एक तरुणी यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला. आणि त्यानंतर घडलेल्या ज्या घटना आहेत या संदर्भात लोकांमध्ये देखील एक संताप आणि नाराजी ही आपल्याला पाहायला मिळाली. या संदर्भात आज मी पोलीस विभागाची बैठक घेतली. आतापर्यंत काय घडलेलं आहे, पुढची ॲक्शन काय आहे आणि त्यासोबत अशा घटना घडू नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह काय करता येईल अशा सर्वच बाबतीत चर्चा झाली. मुळातच ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत जो काही ॲप्लिकेशन रिमांडचा ज्युवेनाईल जस्टिस बोर्डकडे सबमिट केला होता एकतर त्याच्यामध्ये अतिशय स्पष्टपणे 304 IPC कलम हा मेन्शन केलेला आहे आणि स्पष्टपणे हे लिहिलेलं आहे की हा जो काही मुलगा आहे हा 17 वर्ष 8 महिन्याचा असल्यामुळे निर्भया कांडानंतर जे काही अमेंडमेंट झालं आणि 16 वर्षाच्या वरचे जी मुलं असतील त्यांना हिनियस क्राईममध्ये ॲडल्ट म्हणून ट्रीट केलं जाऊ शकतं या संदर्भात ही रिमांड ॲप्लिकेशन देखील माझ्याकडे आहे. अतिशय स्पष्टपणे हा मुद्दा मांडलेला आहे आणि याला ॲडल्ट ट्रीट करा आणि हा 304A नाही तर हा 304च आहे अशा प्रकारे पोलिसांनी त्या ठिकाणी प्रेस केलं होतं. दुर्दैवाने ज्युवेनाईल जस्टिस बोर्डने त्याच्यामध्ये वेगळी भूमिका घेतली आणि ॲडल्ट ट्रीट करण्याचा जो अर्ज आहे तो नुसता सीन अँड फाईल अशा प्रकारे बाजूला ठेवला आणि रिमांडच्या अर्जावर त्यांनी मला असं वाटतं की अतिशय लिनियंट अशा प्रकारचा व्ह्यू घेत 15 दिवस सोशल सर्व्हिस करा आणि त्यांनी डी ॲडिक्शन करा अशा प्रकारच्या गोष्टी त्यामध्ये लिहिल्या. खरं म्हणजे हा पोलिसांकरता देखील एक धक्का होता कारण अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये जिथे पोलिसांनी सगळे पुरावे दिलेले आहेत कुठल्या हॉटेलमध्ये तो आहे काय केलेलं आहे गाडीच्या संदर्भातले पुरावे दिले आहेत वयाचे पुरावे दिले आहेत आणि सुप्रीम कोर्टाचे जे काही ऑर्डर्स आहेत त्याच्यानंतर जे काही झालेले अमेंडमेंट्स आहेत या सगळ्या गोष्टी दिल्यानंतर खरं म्हणजे हे अत्यंत आश्चर्यकारक आहे की ज्युवेनाईल जस्टिस बोर्डने जी काही भूमिका घेतली ही
मला असं वाटतं की नागरिकांच्या आणि शासनाच्याही मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करणारी या प्रकरणात ना, त्यामध्ये रेसिडेन्शियल एरियातले पब्स असतील हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या ठिकाणी आयडेंटिटी चेकिंग कुठलं होत नाही हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. आयडेंटिटी चेकिंगचा अर्थ असा आहे की आपण बघितलं असेल तर त्यांच्यावर एक कंपल्शन आहे की त्यांनी आयडेंटिटी आणि एज चेक करूनच लोकांना आतमध्ये जाऊ दिलं पाहिजे. त्याचं चेकिंग कुठे होत नाही आहे त्या संदर्भात एन्फोर्स करणं आणि सी सी टी व्हीतनं ते मॉनिटर करणं अशा प्रकारचं एक पोलिसांची चर्चा झालेली आहे ते करणार आहेत. त्यासोबत मोठ्या प्रमाणात ज्या भागामध्ये अशा प्रकारचे जॉईंट्स आहेत त्या भागामध्ये नाकाबंदी करून ड्रंकन ड्रायव्हिंग या संदर्भात इफेक्टिव्ह ऍक्शन घेणं हे देखील आता मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. आणि विशेषतः ज्यांना लायसन्सेस मिळालेले आहेत ते लायसन्सेसच्या कंडिशन्स त्या ठिकाणी पाळतायत की नाही याची तपासणी करण्याचे आदेश हे पोलीस विभाग तर पाहिलंच पण महानगरपालिकेलाही देण्यात येतील आणि एक्साईज डिपार्टमेंटला देखील देण्यात येतील. आणि त्यानुसार जिथे व्हायोलेशन्स आहेत त्या ठिकाणी थेट क्लोजर्सचे ऑर्डर्स हे देखील देण्यात येतील. कुठल्याही प्रकारचा FL3 नवीन लायसन्स देताना त्या ठिकाणी एक तर तो रेसिडेन्शियल एरिया असू नये आणि त्याचे काही काटेकोर नियम असावे अशा प्रकारचं देखील एक त्याची नोट ही मी पोलीस आयुक्तांना तयार करायला सांगितलेली आहे की ज्या माध्यमातून भविष्यामध्ये या गोष्टींवर आपल्याला आळा आणता येईल. यासोबत मला असं वाटतं की कुठेतरी पालकांना देखील माझं निवेदन आहे की त्यांनीही स्वातंत्र्याचा स्वैराचार होत नाही आहे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता या केसमध्ये पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे की पहिल्यांदाच ज्युव्हेनाईल जस्टिस ॲक्टच्या अंतर्गत पालकांच्या विरुद्ध या ठिकाणी जी काही तरतूद आहे ती इन्व्होक करण्यात आली आहे आणि यापुढे ही प्रत्येक वेळी करण्यात येईल. त्यामुळे पालकांनी देखील निश्चितपणे या संदर्भात आपल्या मुलांना योग्य दिशा मिळेल अशा प्रकारचं मला असं वाटतं की काम हे केलं पाहिजे. अर्थात हे काही पालकांवर नुसतं सोडून आपल्याला चालणार नाही त्या दृष्टीने पोलीस देखील आणि इतर डिपार्टमेंट्स देखील या संदर्भात कडक कारवाई करतील. आता या दिशेनं सगळं जे काही मी आपल्याला सांगितलं तिथपर्यंत झालेलं आहे. आता ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डचा जो काही आदेश आज किंवा उद्या येईल त्याच्या आधारावर पुढची कारवाई ही पोलिसांच्या वतीनं केली जाईल. आम्हाला अपेक्षा आहे की रिमांड मिळेल. ऍप्लिकेशन मूव्ह झाली आणि ती मूव्ह झाल्यानंतर वरच्या कोर्टाने त्याचा कॉग्निझन्स घेतला आणि त्यांनी सांगितलं की या संदर्भात पहिल्यांदा तुम्हाला ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डकडे जावं लागेल कारण त्या कायद्यामध्ये त्यांची ऑर्डर रिव्ह्यू करण्याचा अधिकार हा त्यांना आहे. पण त्यांनी जर रिव्ह्यू केली नाही तर मात्र तुम्हाला आमच्याकडे परत येता येईल. त्यानुसार ती ऑर्डर रिव्ह्यू करण्याकरता ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डकडे गेली आहे. कदाचित आज किंवा उद्या त्याच्यावर ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डचं जी काही रिव्हिजनमधली ऑर्डर आहे ती अपेक्षित आहे. मला असं वाटतं की वरच्या कोर्टाचा व्ह्यू बघता मोस्ट प्रोबेबली ते योग्य ऑर्डर देतील पण त्यांनी जर दिली नाही तर वरच्या कोर्टात निश्चितपणे पुन्हा पोलीस जातील. आणि पोलिसांनी ठरवलंय की अशा प्रकारे कोणालाही दारू पिऊन आणि बिना नंबरची गाडी चालवत कोणाला मारण्याचा अधिकार नाही आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये
जिथपर्यंत जावं लागेल तिथपर्यंत जाण्याची पोलिसांची मनिषा आहे. दुसरं याच्यामध्ये दोन महत्त्वाचे निर्णय पोलिसांनी घेतले. एक तर ज्यांनी अंडर एजला दारू सर्व केली, मला असं वाटतं की पहिल्यांदाच त्यांच्यावर ऍक्शन झाली आहे. चार लोकांना अरेस्ट करण्यात आलंय, आजच कोर्टाने त्यांना 4 दिवसाची रिमांड देखील दिलेली आहे. त्यासोबत जो मुलगा आहे त्याच्या वडिलांवरही त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कारण कायद्याच्या अंतर्गत आपला मुलगा अज्ञान आहे हे माहिती असून त्याला गाडी देणं हाही गुन्हा आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरही त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांच्यावरही कारवाई केलेली आहे आणि त्यातली पुढची कारवाई लवकरच पोलीस करणार आहेत. मला असं वाटतं की या प्रकरणाला अत्यंत गंभीरतेने पोलिसांनी घेतलंय आणि मला विश्वास आहे की अशा प्रकारे दोन लोकांचा अपघातात मृत्यू होऊन लिनियंटली सोडून देणं हे काही सहन केलं जाणार नाही. त्यानुसार त्याच्यावर उचित कारवाई आहे, चाललेली आहे. त्याच्यात न्याय हा निश्चितपणे मिळेल.